खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद विभागातील ठाकरे गटाचे धडाकेबाज कार्यकर्ते सुधीर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण मोरे व विद्यमान सरपंच प्रितेश मोरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उरण भाजपचे कार्यसम्राट आमदार महेश बालती यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे चौक हातनोली येथील भव्य मैदानात राज्याचे सार्वजनिक बांधव मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत या पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन ठाकरे गटाचे धडाकेवाज कार्यकर्ते सुधीर ठोंबरे चौक ग्रामपंचायतीचे सरपंच रितू ठोंबरे बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रवीण मोरे व विद्यमान सरपंच प्रितेश मोरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी भाजपचे नेतृत्व स्वीकार खालापूर तालुक्यातील भाजपचा हा पहिलाच भव्य दिव्य कार्यक्रम असल्याचे पाहायला मिळाला जवळपास चौक जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटातील कार्यकर्त्यांनी भाजपात केलेला प्रवेश योग्यच असल्याचे दिसून येत आहे या पक्षप्रवेशावेळी भाजप खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे जिल्हा सरकार विनोद साबळे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर जिल्हा संघटक अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पवार रमेश मुंडे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मी आपण सर्वांना आश्वासित करू इच्छितो ज्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही यासाठी मी महेश बालजी असतील प्रशांत ठाकूरजी असतील यांच्याबरोबर ठामपणे मंत्रालयातील असणाऱ्या सर्व डिपार्टमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली कामं प्रलंबित असतील त्या बैठका घेऊन त्यांना त्या कामांना पूर्णत्वाकडे कसं नेता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील राहीन काठवंडचा असणारा आदिवासी पाड्यामधील असणारा रस्ता त्याचबरोबर बारबार या आदिवासी पाड्यामधील असणारा रस्ता असेल हे सर्व रस्ते आणि फॉरेस्टमधल्या असणाऱ्या यामधल्या असणाऱ्या अडचणी मी आत्ताच त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये बारा तारखेला त्या डिपार्टमेंटची बैठक आहे परंतु त्या अगोदरच त्या बैठकीच्या अगोदर त्या बजेटच्या बैठकीच्या अगोदरच लवकरच मी या सर्व मंडळींना मंत्र्यांच्या समोर बसवून त्यामध्ये कसा मार्ग काढता येईल त्यामध्ये काही अडचणी आहे स्थगिती आहे ज्या काय गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी पूर्णत्वाकडे कशा नेता येतील यासाठी मी प्रयत्न करेन मी हे सांगताना मला फार आनंद होतो आहे की आपण आपण सर्वजण गेली अनेक वर्ष आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्हाला आम्हाला सर्वांना या देशामधील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पूर्ण विश्वासाने एक पाऊल या देशासाठी पुढे टाकण्याची गरज आहे आणि हे पाऊल आज या पक्षप्रवेशाच्या रूपाने आपण सर्वांनी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून देश हा सुजलाम सुपलाम झाला पाहिजे आपल्या असणारा प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक त्याला विकासाच्या गंगेमध्ये आपण आणण्याचा हा जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो मी सुधीर शेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उभा आहे सुधीर शेठ तुमचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्ही आहात तुमच्याबरोबर प्रवीण मोरे असतील रितेश मोरे असतील किंवा रितू ठोंबरे असतील आणि त्यांच्याबरोबर सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व विविध तुमच्याबरोबरचे सर्व ज्येष्ठ सहकारी आणि विशेषत्वानं तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आज तुमच्यासोबत या ठिकाणी येणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांना मी एक विश्वास या ठिकाणी देतो मी मगाशी म्हणालो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र आहे सबका साथ सबका विकास आणि म्हणून मोदीजींनी शहरांपासून गावांपर्यंत आणि खेड्यापाड्यांपर्यंत या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्यात म्हणजे जलजीवन मिशन घराघरामध्ये पाणी द्यायचं असू द्या घराघरामध्ये गॅसची शेगडी देणं असू द्या घराघरामध्ये शौचालय द्यायचं असू द्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी तिच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे बँकेत तिचं खातं असलं पाहिजे यासाठी गेल्या आठ वर्षात केलेलं काम आहे याच्या आधारावरती हा देश आता मोठ्या ताकदीनं उभारात चालला आहे आणि म्हणून आमची बहीण रितू ठोबरे हिनी सांगितल्याप्रमाणे आता देशात भाजपचं सरकार राज्यात भाजपचं सरकार आता त्या दोन इंजिनाला इथली तिसऱ्या इंजिनाची जोड ही आता तुम्ही सगळ्यांनी मिळून दिली आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि महेश शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे